नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे परभणीकर संघर्ष समितीच्या आंदोलनाचे यश। परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे या मागणीसाठी परभणीकर संघर्ष समितीच्या माध्यमातून गेली 5 वर्षापासून सातत्याने आंदोलन व पाठपुरावा चालू आहे। आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दिल्याने मुख्यमंत्री महोदय यांनी जाहीर करून मराठवाड्यातील आरोग्याचा मागासलेपणा दूर करण्याचा निर्णय घेतला आहे। परभणीचे शासकीय महाविद्यालय अनेक वर्षापासून संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाचे यश आहे असे मत आंदोलनाचे संयोजक खासदार डॉक्टर फौजिया खान आणि ॲडव्होकेट माजी आमदार माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील माजी आमदार विजयराव गव्हाण यांनी व्यक्त केले आहे। परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे जाहीर केल्याने परभणीकर संघर्ष समिती आणि संपूर्ण परभणीकरांचा आनंद आज परभणी शहरातील गांधी पार्क हुतात्मा समारग या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करून व्यक्त केला। माजी खासदार श्रीमती फौजिया खान यावेळी माजी आमदार विजयराव गव्हाणे माजी सरचिटणीस रामेश्वर शिंदे ॲडव्होकेट अशोक सोनी अरुण मराठे माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील आदी परभणीकर उपस्थित होते। ठाकरे साहेब तसेच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय अजित दादा आदरणीय अमित भैया देशमुख या सर्वांनी एक मुखाने निर्णय घेऊन आज परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आज परभणीकर संघर्ष समितीच्या वतीने चालू केलेल्या लढ्याला हे अतिशय चांगल्या पद्धतीचं यश आलेलं आहे। भविष्यात देखील परभणीकर संघर्ष समितीच्या माध्यमातून परभणीच्या सर्वांगीण विकासासाठी परभणीच्या सर्व प्रश्नासाठी एक मुखाने लढा देण्याचा निर्णय या ठिकाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। यापुढे देखील परभणीकरांनी परभणीकर संघर्ष समितीच्या पाठीमागे अशाच पद्धतीचं राहावं अशी या ठिकाणी मी सर्वांना विनंती। परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे यासाठी संपूर्ण परभणीकरांना एकत्रित करून गेली 5 वर्षापासून सातत्याने एक लढा उभारला गेला होता। मध्यंतरीच्या काळामध्ये सरकारकडून कधी घोषणा व्हायची तर कधी PPP असं वेगळं धोरण अवलंबलं जायचं, परंतु परभणीचा आरोग्याच्या दृष्टीने परभणी जिल्हा हा मागासलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये परभणी जिल्ह्यासाठी PPPचं धोरण किंवा खाजगी तत्वावर चालणारं वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी नको आहे। या ठिकाणी परभणीकरांच्या सेवेसाठी किंवा परभणीकरांना खऱ्या अर्थाने जर आरोग्य सुविधा संघर्ष करत आलेला आहे। परभणी जिल्ह्याला संघर्ष केल्याशिवाय काहीही मिळालेलं नाही। मग मराठवाडा विकास आंदोलनाच्या माध्यमातून मराठवाडा प्रसिद्धीपीठाचा लढा दिला म्हणून प्रसिद्धीपीठ मिळालं। आज अनेक वर्षापासून ह्या मेडिकल कॉलेजची मागणी आपली सर्वांची होती, परभणीकरांची होती, परंतु ह्या मागणीकडे सरकार सातत्यानं या मागणीकडे दुर्लक्ष करत होतं आणि म्हणून आज या परभणी जिल्ह्यामध्ये विजयरावजी गव्हाणे माजी आमदार आणि भोजाताई मॅडम आपल्या खासदार राज्यसभेच्या यांच्या नेतृत्वाखाली या परभणीमध्ये एक परभणीकर संघर्ष समिती कुठल्याही पक्षाचा या ठिकाणी लवलेश न लादता आपण परभणीकर म्हणून सगळे एकत्रित येऊन परभणीकर म्हणून लढा देऊ आणि हा लढा आपण यशस्वी करू या उद्देशाने ही संघर्ष समिती स्थापन झाली आणि योगायोगानं अनेक प्रयत्न झाले, निवेदनं दिले आणि शेवटी आंदोलनाचा पवित्रा ज्यावेळेस संघर्ष समितीने घेतला त्यावेळेस सरकारनं याच्या हालचाली सुरू केल्या, परंतु पुन्हा त्याच्यामध्ये घातलं की आम्ही खाजगी पाटीला कडाडून विरोध संघर्ष समितीने केला आणि या संघर्ष समितीच्या लढ्यामध्ये सर्व परभणीकर, सर्व जाती धर्माचे लोक, सर्व संघटनाचे लोक, सर्व पक्षाचे लोक ह्या समितीमध्ये सहभागी झाले आणि त्यामुळे एक सरकारवर दबाव निर्माण झाला आणि सरकारनं शेवटी सरकारनं हा निर्णय घेतला। त्याबद्दल मी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री माननीय पवार साहेब अजितदादा पवार साहेब आमचे आरोग्य खाते शैक्षणिक खात्याचे मंत्री अमित भाई देशमुख आमचे नेते अशोकरावजी चव्हाण या सर्वांनी आम्हाला यामध्ये सहकार्य केलं। सर्व नेतेमंडळ आपले टोपे साहेब या सर्व नेतेमंडळीनं या संघर्ष समितीला सहकार्य केलं आणि सगळ्या तुमच्या संघर्षालाही यश आलेलं आहे।
आणि या जनतेचा संघर्ष या ठिकाणी यशस्वी झालेला आहे। म्हणून मी आपल्या सर्व नागरिकांचे या ठिकाणी या समितीत सहभाग घेतल्याबद्दल परभणीकरा सर्व नागरिकांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि महाराष्ट्र शासनाचे आघाडी सरकारचे सुद्धा त्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि महाराष्ट्र सरकारला मी विनंती करतो की आघाडी सरकारनं किमान पुढच्या वर्षी हे महाविद्यालय शासकीय महाविद्यालयाचे वर्ग पुढच्याच वर्षी त्या परभणी या ठिकाणी त्यांना विनंती करतो। त्यांनी मोठा आंदोलन उभा केला परभणीमध्ये आणि या आंदोलनामध्ये सर्व पक्ष सर्व घटक सर्व डॉक्टर असो वकील असो सामाजिक जे संघटना असो वकील असो सगळ्यांनी सहभाग घेतला आणि प्रत्येक पक्षाचे जे माणसे जे आहेत ते रस्त्यावर उतरले त्याच्या रोपटा आम्ही लावलं। ज्यावेळी 2020 विजन डॉक्युमेंट आम्ही केलेला होता मी पालकमंत्री असताना त्यावेळी आम्ही स्वप्न बघितलं होतं की परभणीला वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळालं पाहिजे। त्यावेळपासून ही हा नियोजन हा ही प्लॅनिंग आणि हा संघर्ष हे 10 वर्षापासून चालू आहे। त्याचा पहिला टप्पा म्हणून आम्ही भौतिक सुविधा निर्माण केल्या। भौतिक सुविधा निर्माण झाल्यानंतर शासनाला आम्ही विनंती केली की तुम्ही सदस्य इथे कमिटी पाठवा। एक सदस्य कमिटी परभणीला आली त्यांनी सकारात्मक रिपोर्ट दिले। त्याच्यानंतर दुसरी समिती आली सहस्त्रबुद्धी समिती त्यांनी सकारात्मक रिपोर्ट दिली की जे काय हवत केलं पाहिजे होतं ते सगळं इथे झालेलं आहे आणि वैद्यकीय महाविद्यालय देण्यात काय जिथे अडचण नाही आहे पण तरीही उशीर लागला तरीही आपल्याला संघर्ष करावा लागला। परभणीकर संघर्ष समितीने खूप संघर्ष केला। आमच्या वर्षी खूप मोठा आंदोलन हे सगळे आमदार सगळे खासदार सगळे प्रतिनिधी परभणीचे तिकडे 100 टक्के उपस्थित होते। पालकमंत्र्यांना निवेदन दिलं संघर्षाच्या सोबत पाठपुरावामध्ये आम्ही थांबलो नाही टेबल टू टेबल गेलो। फाईल कशी थोडी 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 सरकत चालली काय अडचणी आहे कसे त्रुट्या दूर करायच्या आहेत ते करत नाही आणि शेवटी आज आमच्या आघाडी शासनाचे प्रमुख होते त्यांनी आज घोषणा केली। पण याचं सर्व श्रेय जे आहे मी देते फक्त आणि फक्त आदरणीय शरदचंद्र पवार त्यांच्याकडे आम्ही परत परत जात राहतो। पवार साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांना आदरणीय अजितदादा पवार साहेबांना अमित देशमुख साहेबांना अनेक वेळा फोन लावला ते म्हणाले ही माझी लढाई आहे। बाबासाहेब म्हणाले माझी लढाई आहे मी लागले। आजच्या 13 तारखेला जेव्हा आम्ही त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका प्रायव्हेट कॉलेज येणार नाही आहे मी बोलणार आहे मुख्यमंत्री महोदयांना आणि परभणीला बघून परभणीला गव्हर्नमेंट कॉलेज आम्ही तुम्हाला शासकीय कॉलेजच देऊ। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।